चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे, नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे सहर्ष स्वागत करतोय. ओके, लगेच आपण सेशनला सुरुवात करणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट सेशन. ओके, आजचं सेशन आपल्यासाठी भरपूर जास्त महत्वाचं असणार आहे, कारण की आज आपण WCD मध्ये ओके WCD चं सगळं PYQ अनालिसिस केलेलं आहे. ओके, 2019 मध्ये जे काही 4 शिफ्ट मध्ये एक्झाम झालेल्या होत्या, ओके, त्या सगळ्या शिफ्टचं आपण अनालिसिस करून कुठल्या सब्जेक्टला टार्गेट त्यावेळेस करण्यात आलेलं होतं. ओके, आता त्यानुसार आपले प्लॅनिंग करतील, कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले होते, प्रश्न पण आपण लगेच समोर आणणार आहे. प्रश्नासहित सब्जेक्ट प्रायोरिटी, सब्जेक्टचं वेटेज, ओके, टेक्निकलला त्यावेळेस 70-30 चा रेशियो होता, ओके, आता 60-40 आहे. ओके, फारसा फरक नाही आहे. ओके, लगेच आपण त्या सेशनला सुरुवात करणार आहे. ओके, तर सगळ्यांनी शेवटपर्यंत बनून राहायचं आहे. ओके, सगळ्यांनी शेवटपर्यंत बनून राहायचं. येस, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. चला पटापट सेशनला शेअर करा, पटापट सेशनला शेअर करा, लगेच आपण सेशन सुरू करतोय. येस, व्हेरी गुड, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर, लिव लॉन्ग, थँक्यू. येस येस, चला पटापट सेशनला शेअर करा सगळेजण. आपले आले 1-2 मिनिटांमध्ये लगेच आपण सेशन करू, लगेच सुरुवात करूया. हा, रिव्हिजन करूया, दाबून रिव्हिजन करूया, काही हरकत नाही. ठीक आहे, लगेच सेशनला शेअर करू, लगेच, नो इश्यू फॉर दॅट. ओके, तुम्ही आधी शेअर करा पटापट फास्ट, कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट सेशन आपला राहणार आहे. ओनली अँड ओनली लाईव्ह, ओनली अँड ओनली लाईव्ह. ओके, येस, काय टार्गेट आहे आपलं, काय टार्गेट आहे आपलं, बघा आपलं टार्गेट आहे सब्जेक्ट अनालिसिस आणि PYQ वेटेज. ओके, WCD जेई 2019, कुठल्याही गोष्ट करण्याच्या आधी, ओके, कुठलीही गोष्ट करण्याआधी ती गोष्टीचा पास्ट त्या गोष्टीचा पास्ट माहीत करून घेणे फार इम्पॉर्टंट असतो. त्यानुसार फ्युचरमध्ये काय इम्प्लिमेंटेशन आपल्याला करायचं आहे, कसा प्रोग्रेस आपल्याला करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या पास्ट वरून माहिती पडतात. ओके, मग आपल्याला या WCD जे आहे, जलसंधारण डिपार्टमेंट जे आहे, WCD डिपार्टमेंट, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, याचा पहिले पास्ट बघा लागेल. हे 2019 मध्ये कसं खेळलं होतं, बरोबर आहे, आणि ते कसं खेळलं होतं त्याच्यानंतर आपल्याला आता 2023 चं आता ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे, म्हणजे तुमचा पेपर कधी आहे, 2024 मध्ये आहे. तर 2024 मध्ये आपल्याला कसं खेळायचं आहे याची कल्पना आपल्याला लगेच भेटणार आहे. ठीक आहे, चला आपण असंच PWD ला पण अनालिसिस केलं होतं, बरोबर आहे, आणि आपलं अनालिसिस जवळपास 90% तसंच आलेलं होतं. चालेल, चला सेशनला शेअर करा रे पटापट. ओके, चलो सुरुवात करूया आपण आजच्या सेशनची, सुरुवात करूया आपण आजच्या सेशनची लगेच. हा, पा काय म्हटलंय, सगळ्यात पहिले जाणून घेऊ आपण सगळं हे याच्याबद्दल माहिती, बरोबर आहे, पा रे. हा, हे आपलं WCD डिपार्टमेंट, WCD जाहिरात आलेली आहे, बरोबर आहे, याची बॅच, JEE बॅच ऑलरेडी आपण 23 डिसेंबर पासून स्टार्ट करणार आहे. 23 डिसेंबर म्हणजे उद्यापासून WCD ची बॅच स्टार्ट होत आहे. ओके, उद्यापासून WCD ची नवीन बॅच, डेडिकेटेड ओरिएंटेड बॅच, पर्टिक्युलर फॉर WCD एक्झामची बॅच उद्यापासून स्टार्ट होत आहे, बरोबर आहे. हा, काय काय बॅचचे फीचर्स काय, याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल, टेस्ट सिरीज, नोट, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे, बरोबर आहे. दररोज 5 तासांचे लेक्चर, सगळ्या सब्जेक्टच्या एक्सपर्ट फॅकल्टी तुमच्यासाठी असणार आहे. ओके, आपली बॅचची फीस किती आहे, 10,000 बीच आता आपली झालेली आहे, बरोबर आहे. तुम्ही जर ऑनलाईन स्वरूपात कसणार करत असणार तर मग तुम्हाला त्यामध्ये स्पेशल डिस्काउंट दिलं जाणार. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायची आहे त्यांनी लगेच आपल्या गुगल फॉर्मला, आपल्या डिस्क्रिप्शनला एक गुगल फॉर्म दिलेला आहे, गुगल फॉर्म फिल करा, तुमचा कार्यक्रम जमला, बरोबर आहे. किंवा जर गुगल फॉर्म भरता येत नसेल तर मग का करा, हा नंबर देतोय 8686349494, बरोबर आहे, या 8686349494. चला जाऊया, पुढे जाऊया. का म्हणते PYQ अनालिसिस पा रे, PYQ अनालिसिस का सांगत आहे आपल्याला, बरोबर आहे. पावे हे थोडस इकडे झालं, जिओ टेक पा, 4 शिफ्ट मध्ये पेपर झाले होते. किती शिफ्ट मध्ये पेपर झाले होते, 4 शिफ्ट मध्ये पेपर झालेले होते, बरोबर आहे. हा, आता थोड्याच वेळ सुरू करू आपण. ओके, कार्यक्रम मोठा आहे, लक्ष देऊन ऐका, बरोबर आहे. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग 4 शिफ्ट मध्ये पेपर झाले होते, 2019 ची गोष्ट होय. कधीची गोष्ट होय, हे 2019 ची गोष्ट होय, बरोबर आहे. त्याच्यामध्ये 70-30 रेशिओ होता, कितीचा, 70-30, 70 टेक्निकल, 30 नॉन टेक्निकल, 70 प्रश्न टेक्निकलचे, बरोबर आहे, आणि आपले 30 प्रश्न नॉन टेक्निकलचे होते, बरोबर की नाही, एकदम बरोबर, बरोबर आहे. हा, चला चला पुढे जाऊ, पुढे जाऊ. हा, 70 टेक्निकलचे, 30 नॉन टेक्निकलचे. काय झालं, या 70 प्रश्नापैकी पहिल्या शिफ्टमध्ये जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग 36 प्रश्न, किती, 36 प्रश्न जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचे होते, म्हणजे 50%
म्हणजे किती 50% कोणाचे होते जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग जीटीई जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग चे 36 प्रश्न. शाबास गडी जिंकला तू. बरोबर आहे 36-2 72. ज्याचं जीटी स्ट्रॉंग होतो त्याने अर्धी बाजी तर तिथंच मारली. टेक्निकल मध्ये होतो तसाच जिंकला. काय त्याला वेगळं करायची गरज पडली नाही. जमला कार्यक्रम तो तिथंच त्यानं शर्यत अर्धी जिंकून घेतली होती. बरोबर आहे. चला पुढे जाऊ. ओके शिफ्ट 2 मध्ये 9 मार्क, शिफ्ट 3 मध्ये 10 मार्क, शिफ्ट 4 मध्ये 8 मार्क. आता काय झालं, पहिल्या शिफ्ट मध्ये पुट्टाईनं भर हवा फैलून दिली जीटी 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 जीटी. बरोबर आहे. दुसऱ्या शिफ्टले पुट्टे जीटी जीटी करत बोंबलत गेले, पटकन जीटी ले पाडला. बरोबर आहे. आपण ते परीक्षा घेणार जे परीक्षा घेते त्याला माहित असते ना की समांतर पेपर काढते का नाही, ते फ्लक्च्युएशन करते. ते काय करते, फ्लक्च्युएशन करते ऑलवेज. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता पहा ठीक आहे, म्हणजे एक सब्जेक्ट इथून आपण तरी काढला. आता जर तुम्ही चारही शिफ्ट पकडणार 36, 9, 10, 8 म्हणजे ऍटलीस्ट जास्तीत जास्त 72 आणि कमीत कमी त्यांना 16 मार्क दिलेस. ओके म्हणजे 16 ते 72 मधात जीटी खेळलो की ज्या मधात 16 ते 72 म्हणजे हाले आपण वेटेस्ट सब्जेक्ट पकडू शकतो, बिलकुल पकडू शकतो. ओके इथं लिहितो वाटलंस मी, इथं लिहितो सगळ्यात पहिला सब्जेक्ट जो आपण टार्गेट करू तो काय करू, जीटी करू. तो जीटी करू. बरोबर आहे. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग सेकंड सब्जेक्ट 9. किती प्रश्न पहिल्या शिफ्ट मध्ये 9, दुसऱ्या शिफ्ट मध्ये 13, मग 11, मग 14. शाबास गडी, तू भी जिंकला, तू भी जिंकला रे. काऊन का, तुले जास्तीत जास्त मार्क दिले ना 28. किती दिले, 28 आणि कमीत कमी 22, कमीत कमी 22 नाही 18, कमीत कमी 18 आणि इकडे 28 मार्क. जमला ना कार्यक्रम. बरोबर आहे. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग ले 16 नाही, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग ले 16 नाही. नंतर याचं कन्क्लुजन मी सांगणार आहे की करायचं काय त्याच्यानंतर. याचं कन्क्लुजन मी पुढे काय करायचं ते सांगतो. जास्त काही हे करायचं नाही. बरोबर आहे. हा महापरीक्षा होतो त्यावेळेस. चला फ्लुइड मेकॅनिक्स FM 7 प्रश्न, 12 प्रश्न, 11 प्रश्न, 14 प्रश्न. बरोबर आहे. 14 प्रश्न म्हणजे 28, 7 प्रश्न म्हणजे 14. FM आपला तिसरा मेन सब्जेक्ट. ओके मी पहिले 2019 सांगून राहिलो, आता TCS काय घुमवणार आहे. बरोबर आहे. ते मी सांगतो WCET 2024 मध्ये तो काय घुमवन. ओके किती प्रमाणात घुमवन ते सांगतो. बरोबर आहे. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. इरिगेशन इंजिनिअरिंग 5 प्रश्न 4 प्रश्न 4 प्रश्न 4 प्रश्न म्हणजे 8 ते 10 मार्काचं इरिगेशन इंजिनिअरिंग होतं. स्टील स्ट्रक्चर मध्ये काय होतं, 4 5 3 4. ओके म्हणजे स्टील मध्ये जवळपास 6 ते 10 मार्क त्यांनी वेटेज दिलेलं होतं. सॉम आणि टॉस, सॉम आणि टॉस 4 2 4 5. ओके 4 प्रश्न म्हणजे 8 4 8 आणि 10 मार्क यांनी दिलेले होते, एका प्रश्नाला 2 मार्क. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एकदम मॉडरेट लेवलचा दिलेला होता, 7 प्रश्न. ओके आणि ज्यावेळेस तुम्ही 2019 ला बघा ते एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे जे क्वेश्चन आले होते ते थोडे टफ होते, ते थोडे टफ होते. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे प्रश्न टफ होते. एक गोष्ट समजून घेता, टफ प्रश्न विचारले होते. टफ म्हणजे मॉडरेट लेवलचे प्रश्न होते थोडे. ओके पुरांचं फार कन्फ्युजन झालं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये. आरसीसी आणि कॉन्क्रीट एक प्रश्न, एका पहिल्या शिफ्ट मध्ये एकच विचारला, पुट्ट्याने गेले काही व्हॅल्यू दिली असते नंतर. मग इथं डायरेक्ट 14 मार्क 12 मार्क आणि 10 मार्क. बरोबर आहे. 2-2 मार्काची किंमत समजते ज्यावेळेस कट ऑफ पासून 2-2 मार्क दूर जातात. एक प्रश्न चुकीचा सोडवता म्हणून कट ऑफच्या खाली येतात आणि म्हणून सिलेक्शन होत नाही, म्हणून सिलेक्शन होत नाही. बरोबर आहे. सर्विंग, ओके 1 प्रश्न 7 प्रश्न 6 प्रश्न 5 प्रश्न. बरोबर आहे. तसं सीपीएम आणि बीसीएम. ओके बीसीएम तर एकदम कमी विचारलेला होता. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा सब्जेक्ट एकदम कमी विचारला होता. 2-1-1 पहिल्या शिफ्टले तर एकही प्रश्न होता, पहिल्या शिफ्टले एकही प्रश्न होता आणि शेवटच्या शिफ्टले सीपीएम मध्ये एकही प्रश्न होता. सीपीएमले शेवटच्या शिफ्ट मध्ये प्रश्न होता. ओके जर आता इथून टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार, ओके इथून जर तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार तर काय करणार, ओके इथून जर टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार तर कसं करणार, कोणत्या सब्जेक्ट प्रायोरिटी देणार, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. ओके जिओ टेक्निकल इथे काढू आपण एफ एम, इथे इरिगेशन निघते एक. बरोबर आहे. इरिगेशन नंतर मी म्हणतो एन्व्हायरमेंटल घ्या सगळ्यात पहिले, एन्व्हायरमेंटल घ्या सगळ्यात पहिले. ओके कारण की तो सगळ्यात मोठा सब्जेक्ट आहे. बरोबर आहे. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग WCET प्रश्न करणार, WCET WRDA असे डिपार्टमेंट आहे. याच्यावरती पाणी आणि सॉइल दोन गोष्टी लक्षात ठेवा, पाणी आणि सॉइल याच्या रिलेटेड एकही सब्जेक्ट सोडायचा नाही, एकही सब्जेक्ट कधी सोडायचा नाही. हे सब्जेक्ट तुम्हाला बाजी मारून देत असते लक्षात ठेवा. बरोबर आहे. सॉम आणि पहिले घेतला आपण एन्व्हायरमेंटल, एन्व्हायरमेंटल नंतर घेऊ आपण स्ट्रक्चर. काय घेऊ, स्ट्रक्चर. ओके आणि मग याच्यानंतर वाटल्यास तुम्ही बीसीएम घ्या, बीसीएम घ्या आणि सर्वे घ्या. ओके दॅट इज द मोस्ट प्रोबेबल वेटेज सब्जेक्ट इन युअर अपकमिंग WCET एक्झाम. ओके ह्या सब्जेक्टवरती मोस्टली तुमचा पेपर फ्रेम केला जाणार आहे. बरोबर आहे. याची तुम्ही आत्तापासून काळजी घ्या. ओके याच्यातला जर तुमचा एकही सब्जेक्ट वीक असेल आणि तोच सब्जेक्ट जर वेळेवर पलटला
तो सब्जेक्ट जर वेळेवर पलटला आणि त्यांना जर वेटेज त्याचं वाढवलं तर तुमचा कार्यक्रम तिथं लंबा झालाय, तुम्ही त्या कार्यक्रमातून आउट ऑफ झाले आहे पहिलेच, बरोबर आहे. आता तुम्ही काहीच करू शकणार नाही. मग उगाच ते शिफ्ट कठीण होती, हे शिफ्ट कठीण होती असं रिझन देण्यापेक्षा एवढे एवढे सब्जेक्ट तुम्ही बरोबर करा. ओके, चारही शिफ्ट असो, पाचही शिफ्ट असो, सहाही शिफ्ट असो, ओके, वेटेज येईन तर यापेक्षा एखाद्या सब्जेक्ट जास्त येईन आणि वेटेज कमी येईन. ओके, तर ते कमीवाले आपले ऑलरेडी आपण करून घेतलेले आहे, बरोबर आहे. हे तुमचं प्लॅनिंग ठेवा. आता बघा पुढे काय आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन घेता 7821951804 माझा व्हॉट्सअप नंबर. काही अडचण असल्यास मला याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता, म्हणजे मेसेज थ्रू मला संपर्क करू शकता. आता बघा क्वेश्चनची लेवल काय होती. आता आपण क्वेश्चन बघू. ओके, हा सीएचं महामॅरेथॉन आहे आज. सीएचं महामॅरेथॉन आहे, डोंट वरी फॉर दॅट. ओके, येस फाईन. चला क्वेश्चनची लेवल पाठ. WCD 2019 मध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग फॅक्टर इन्फ्लुएन्स द ड्युरेबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट. यापैकी ड्युरेबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट वरती कोणता फॅक्टर जास्त इन्फ्लुएन्स करत होता, जो मी ऑलरेडी आपल्या या महायज्ञाला कंडक्ट केलेला होता हा क्वेश्चन. ओके, यापैकी कुठला फॅक्टर ड्युरेबिलिटीला कंडक्ट करतो म्हणते. ओके, एन्व्हायरमेंटल कंडिशन, व्हेरी गुड. एक्सपोजर कंडिशन म्हणतो आपण त्याला, एक्सपोजर कंडिशन, माइल्ड कंडिशन, मॉडरेट कंडिशन, सिव्हिअर कंडिशन, व्हेरी सिव्हिअर कंडिशन आणि एक्स्ट्रीम कंडिशन. ह्या कोणत्या एक्सपोजर कंडिशन असतात. ओके, फॉर एक्झाम्पल माइल्ड कंडिशनला जर तुम्ही आहे, नॉर्मल कंडिशनला तुमची ड्युरेबिलिटी वाढेल, पण जर तुम्ही एक्स्ट्रीम कंडिशनला आहे, ओके, सी वॉटर कन्स्ट्रक्शन असेल वगैरे तुमचं, त्यावेळेस तुमची कॉन्क्रीटची ड्युरेबिलिटी कमी होत असते. ओके, हे झालं कव्हर टू द इम्बेडेड कॉन्क्रीट. एक्झॅक्टली. ओके, जे तुम्ही कॉन्क्रीट प्लेस करता, कॉन्क्रीटच्या आतमध्ये रेन्फोर्समेंटचे बार टाकता, ओके, हे तुमचं कॉन्क्रीट, हा तुमचा कॉन्क्रीटचा सेक्शन, की तुम्ही रेन्फोर्समेंटचे काय टाकले, बार टाकले. ओके, ते जे डिस्टन्स असते कोणाचं, कॉन्क्रीटच्या कॉम्प्रेशन फायबरचं. हे कोणतं फायबर आहे, कॉम्प्रेशन फायबर. इथून तर हे तुमचं जिथे तुम्ही रेन्फोर्समेंटचा बार टाकता, याच्या मधात जे दोघांचं डिस्टन्स असते त्याला म्हणते कव्हर, बरोबर आहे. मग कव्हर पण काय करते, कव्हर पण खूप जास्त रिस्पॉन्सिबल आहे ड्युरेबिलिटी ऑफ द कॉन्क्रीटसाठी. काऊन, कारण की याच्यावर जर कोणतं हे आलं, कॉन्क्रीटवर जर एकदम जास्त लोड आलं आणि त्याच्यामुळे जर तुमचं रेन्फोर्समेंट मधातलं डॅमेज झालं, बरोबर आहे, तर ड्युरेबिलिटी कमी. म्हणून हे कव्हर आपल्याला प्लेस करावं लागते, जेणेकरून रेन्फोर्समेंट डायरेक्ट डॅमेज होणार नाही. हा बी ऑप्शन बरोबर आहे. बरोबर आहे, सिमेंट कंटेंट अँड वॉटर सिमेंट रेशियो. एक्झॅक्टली, जेवढं सिमेंट कंटेंट जास्त तेवढी ड्युरेबिलिटी जास्त, आणि जेवढा वॉटर सिमेंट रेशियो जास्त तेवढी त्याची स्ट्रेंथ कमी असते, आणि कमी स्ट्रेंथ म्हणजे ड्युरेबिलिटी सुद्धा कमी. तर या सगळ्या फॅक्टरवरती ते डिपेंड करते. ऑप्शन डी, एकदम इझी लेवलचे प्रश्न हा होता, आणि हा WCD 2019 विचारलेला आहे, लक्षात घ्यायचं. असेच प्रश्न तुम्हाला येणार आहे. असेच पुढचा प्रश्न बघा. फॉर रॅपिड हार्डनिंग सिमेंट, रॅपिड हार्डनिंग सिमेंट मध्ये मिनिमम व्हॅल्यू ऑफ इनिशियल सेटिंग टाइम व्हेन द टेस्ट इज बाय विकेट ऑपरेटर. साबास, काहीच कठीण नाही, काहीच कठीण नाही, काहीच कठीण नाही. दोन मार्क देते, डायरेक्ट दोन मार्क भेटते, डायरेक्ट दोन मार्क देते. किती मार्क देते, डायरेक्ट दोन मार्क देते. सांगा. ओके, किती म्हणतो, 15 मिनिट, 30 मिनिट, 60 मिनिट की 45 मिनिट. सांगा करेक्ट आन्सर इज रॅपिड हार्डनिंग सिमेंट इनिशियल सेटिंग टाइम 30 मिनिट असते. किती असते, 30 मिनिट. रॅपिड हार्डनिंग म्हणजे जो लवकरात लवकर स्ट्रेंथ घेतो, जो लवकरात लवकर सेट होतो तो नसतो, जो लवकरात लवकर स्ट्रेंथ घेतो आपण असं म्हणतो रॅपिड हार्डनिंग सिमेंट. जे एका दिवसात स्ट्रेंथ घेते आपला ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, तेवढी स्ट्रेंथ घ्यायला 3 दिवस लागते. म्हणजे काय घेते, स्ट्रेंथ लवकर घेते, पण याचा सेटिंग टाइम ओपीसी एवढाच असते. 30 मिनिट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सबस्टन्स यूज एज एन व्हल्कनायझिंग एजंट इन रबर. व्हल्कनायझिंग एजंट असते रबर मध्ये, त्याला तो एकदम फायर करण्याचा प्रयत्न करते रबर मध्ये. व्हल्कनायझिंग एजंट सबस्टन्स कोणता असते, दॅट इज फॉस्फरस. कोणता असते, फॉस्फरस असते, लक्षात ठेवता. एकदम मटेरियल वरती पण आपण काय करतो, मटेरियल मध्ये फक्त सिमेंट, कॉन्क्रीट, ओके, पेंट, टिम्बर या गोष्टींकडे लक्ष देतो. ओके, पण हे जे मटेरियल असते, ऍस्फॉल्ट मटेरियल वगैरे सारखे, रबर वगैरे, याच्याकडे आपण दुर्लक्ष देतो, आणि दुर्लक्ष दिल्यामुळे आपलं अशी उदाहरणं चुकते. ओके, तो फॉस्फर इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा आणखी. ओके, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए प्रॉपर्टी ऑफ फ्लो नेट इन द सॉइल मेकॅनिक्स. फ्लो नेट जे काढता तुम्ही, इक्विपोटेन्शियल लाईन, इक्विपोटेन्शियल लाईन आणि फ्लो लाईन, इक्विपोटेन्शियल आणि फ्लो लाईन. ओके, या दोन लाईन 90 डिग्री मीट होतात, याला म्हणते फ्लो नेट. ओके, फ्लो नेट इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इक्विपोटेन्शियल लाईन अँड फ्लो लाईन. बरोबर आहे, तर ते काय काय सांगतात म्हणजे, ते काय काय सांगतात. ओके, इज नॉट ए प्रॉपर्टी, इज पा, हे मी पहिले सांगतो, नॉट वाले खूप जास्त कन्फ्यूज करतात. इज नॉट ए प्रॉपर्टी. फ्लो लाईन अँड इक्विपोटेन्शियल लाईन आर स्मूथ कर. एक्झॅक्टली, बरोबर आहे. फ्लो लाईन्स अँड इक्विपोटेन्शियल लाईन मीट ऍट राईट अँगल, इथं दिसत, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर बोथ फ्लो लाईन्स अँड इक्विपोटेन्शियल लाईन स्टार्ट फ्रॉम द सेम पॉइंट. नो, एका पॉइंट पासून सुरू झालाय का, या बिलकुल नाही. सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी याचं करेक्ट, म्हणजे हे चुकीचं आहे, पण क्वेश्चन प्रमाणे हे आन्सर बरोबर आहे. बरोबर आहे, सी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द क्लासिफिकेशन ऑफ सॉइल वेन ऍक्टिव्हिटी ऑफ सॉइल
ग्रेटर दॅन 1.4 ऍक्टिव्हिटी रेशियो. ऍक्टिव्हिटी रेशियो जर ग्रेटर दॅन 1.4 आहे, आपल्याला माहित आहे जर ऍक्टिव्हिटी रेशियो लेस दॅन 0.75 असेल तर त्या सॉइलला आपण इनऍक्टिव्ह सॉइल म्हणतो, बरोबर आहे. तो जर 0.75 to 1.25 असेल त्याला आपण नॉर्मल सॉइल म्हणतो, आणि जर ऍक्टिव्हिटी रेशियो ग्रेटर दॅन 1.25 आहे त्याला आपण कोणती सॉइल म्हणतो, त्याला आपण ऍक्टिव्ह सॉइल म्हणतो. तर ऍक्टिव्ह सॉइल ग्रेटर दॅन 1.4 इट इज इन ऍक्टिव्ह स्टेट. कोणत्या स्टेटला असेल तो ऍक्टिव्ह स्टेटला. चार आतापर्यंत आपण एमसीक्यू बघितले आणि चारीच्या चारी एकदम सोपी होते, 8 मार्क असेच भेटले असते, बरोबर आहे. असेच तुम्हाला तुमच्या परीक्षेत दिसणार आहे. चला पुढे बघूया. ओके, व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज अ क्लासिफिकेशन ऑफ सॉइल इफ द प्लास्टिक इंडेक्स इज इन लाईज बिटवीन 7 to 17. 7 ते 17 म्हणजे कोणती असते ते, दॅट इज मिडियम प्लास्टिक सॉइल. ओके, आपली जर प्लास्टिक इंडेक्स लेस दॅन 7 असेल तर लो प्लास्टिक सॉइल, 7 ते 17 असेल तर मिडियम प्लास्टिक सॉइल. कोणती, मिडियम प्लास्टिक. ओके, ग्रेटर दॅन 17 असेल तर हायली प्लास्टिक सॉइल. कोणती असते ते, हायली प्लास्टिक सॉइल असते. अशा प्रकारे क्वेश्चन होता. 0 असेल तर नो प्लास्टिक, 0 असेल तर नो प्लास्टिक, याच्यामध्ये प्लास्टिक इंडेक्स नसतो. एकदम इझी इझी आहे, बरोबर आहे, एकदम इझी इझी प्रश्न. हा ओके, चला फाईन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए प्रॉपर्टी ऑफ, हा घेतलाय आपण क्वेश्चन, हा क्वेश्चन घेतलेला आहे. ओके, हा पण घेतलाय का, हा. विच ऑफ द फॉलोइंग मेथड आर यूज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ कन्सोलिडेशन ऑफ सॉइल मास. कोएफिशिएंट ऑफ कन्सोलिडेशन काढणे म्हणजे सॉइल मध्ये असणारं पाणी, पाण्याला आपण काय करतो, एक्सटर्नल प्रेशर देऊन जे सॉइल मध्ये जे पाणी प्रेझेंट आहे त्याला बाहेर काढणे म्हणजे कन्सोलिडेशन प्रोसेस. तर यापैकी काय म्हटलंय, कोणती मेथड युज केला जाते म्हणते, कोणती मेथड, कॅसरगँडे लॉगॅरिथम मेथड, एक्झॅक्टली टेलर सिक्वेन्स, टेलर सिक्वेन्स पण मेथड आपण कॉल जातो. ऑप्शन सी, येस, बोथ कॅसरगँडे आणि कॅसरगँडे लॉगॅरिथम अँड टेलर फिटिंग मेथड. ओके, टेलर फिटिंग मेथड जी असते हे तिन्ही आपण युज, दोन्ही आपण युज करत असतो. तो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द क्लासिफिकेशन ऑफ सॉइल, हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे. ओके, चला बघ, या आपण जेवढे काय आता एमसीक्यू सॉल्व्ह केलेले आहे एकदम इझी लेवलचे होते. कशा लेवलचे होते, इझी लेवलचे होते. ओके, असेच एमसीक्यू तुम्हाला दिसणार आहे. मी सब्जेक्ट प्रायोरिटी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. ओके, या सब्जेक्टला पूर्णपणे टार्गेट करा. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन घ्या. ओके, कुठे गेलाय, हा, हे जे सब्जेक्ट मी इथे काढून दाखवलंय याचा ऑलरेडी तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या. या सब्जेक्टला पूर्णपणे फोकस करा, यामधला एकही सब्जेक्ट गिव अप करू नका. असे सब्जेक्ट जे पाणी आणि सॉइल या दोघांशी रिलेटेड आहे या सब्जेक्टला मोस्ट प्रायोरिटी देऊन त्याला आधी कम्प्लीट करा. ओके, त्याच्यानंतर तुमचं आहे. आता ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग इट डील्स विथ, ओके, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग जरी आहे तरी सॉइलचा पहिले अभ्यास करते ना, सबग्रेड, सब बेस, बेस कोर, वेअरिंग कोर्स काय आहे त्याच्यामध्ये, सॉइलच आहे, बरोबर आहे, रेनफॉल आहे त्याच्यामध्ये पण, कॅम्बर आहे, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहात, बरोबर आहे. या सगळ्यांचा अभ्यास करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ओके, सब्जेक्ट प्रायोरिटी प्रमाणे अभ्यास करा, प्लॅनिंग करून अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सिलेक्शन मध्ये एक मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटणार. ठीक आहे, 23 डिसेंबर पासून ऑलरेडी आपली बॅच स्टार्ट झालेली आहे, बरोबर आहे, म्हणजे 23 डिसेंबर उद्यापासून. ओके, उद्यापासून ऑलरेडी आपली बॅच स्टार्ट होते आहे 23 डिसेंबर पासून. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऍडमिशन घेतली नसेल, ओके, ज्यांना पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट विथ कन्सेप्ट शिकायचे आहे, जेणेकरून हे जे ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे हे संधी तुमची मिस होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि लगेच बॅचला जॉईन करा. ओके, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे 8686349494 या नंबरवरती कॉल करून ऍडमिशन करू शकता. बॅचची फीस किती आहे, 10,000 फीस बॅचची झालेली आहे. ओके, विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जर तुम्हाला कॉल नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनला, ओके, एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, गुगल फॉर्मची लिंक फिल करा. ओके, लगेच तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू. हा माझा व्हॉट्सअप नंबर. आणखी जर तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील तुम्ही मला या नंबरवरती विचारू शकता. ओके, मेसेज करून. ओके, त्यानंतर लक्षात घ्या, 26 डिसेंबरला नाशिक येते, नाशिक येते. ओके, हाऊ टू क्रॅक अँड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षेला कशा प्रकारे क्रॅक करायचं आहे, येणाऱ्या ज्या काही संधी तुमच्यासाठी आहे, WCDI, BMC, प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या काही एक्झाम आहे त्या एक्झामला कशा प्रकारे क्रॅक करायचं आहे, काय स्ट्रॅटेजी तुम्ही करणार आहे, कुठले बुक तुम्हाला रेफर करायचे आहे, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा इम्प्लिमेंट करायचा, कन्सेप्ट कसा लक्षात ठेवायचा, कन्सेप्ट वाचायचा कुठून असते, ओके, कन्सेप्ट शिकल्यानंतर त्याचा इम्प्लिमेंट कसा करायचा असतो, हा सगळा मार्गदर्शन सेमिनार तुमच्यासाठी 26 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता नाशिक येथे, ओके, आपण आयोजित केलं आहे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तो सेमिनार कसा आहे, फ्री आहे. फक्त आणि फक्त सेमिनार हा पूर्णपणे कसा असणार आहे, ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, बरोबर आहे. आपला ऍड्रेस कोणता आहे, द इन्फिनिटी अकॅडमी, सेकंड फ्लोअर, उपाध्याय क्लासेस बिल्डिंग, अशोक स्तंभ, नाशिक. ओके, ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिलेली आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. ओके, जेणेकरून आम्ही तुम्हाला या सेमिनार मध्ये कन्सिडर करू. ओके, 26 डिसेंबर सायंकाळी 5 वाजता नाशिक येते, बरोबर आहे. 12,000 12,000+ एमसीक्यू बुक, ओके, फ्लिपकार्टला पण सुद्धा अवेलेबल झालेले आहे. आपल्या तिन्ही नागपूरच्या पण ऍड्रेसला आहे, नाशिकच्या पण ऑफिसच्या ऍड्रेसला आहे आणि पुण्याच्या पण ऑफिसच्या ऍड्रेसला आहे. आणि ऑनलाईन ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांना ते पूर्णपणे कुठे आहे,
फ्लिपकार्टला अवेलेबल आहे. पूर्ण 25 सब्जेक्ट डिटेल एक्सप्लेनेशन आणि एमसीक्यू याच्यावरती आपण अवेलेबल केले आहे 2011 ते 2023 पासून. ओके, 12,000 पेक्षा जास्त बुक यामध्ये आपण दिले आहे. पुणे, नाशिक आणि नागपूरचा आपला हा ऍड्रेस आहे. तसंच लक्षात घ्या, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट WCD, ओके, WCD सिव्हिल, WRD सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे, ओके, जे काही 29 आणि 31 तारखेला पेपर आहे, याची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. कालच आपण ती लॉन्च केलेली आहे आणि जवळपास 300 लोकांनी ती आतापर्यंत टेस्ट सिरीज परचेस सुद्धा केलेली आहे. टेस्ट सिरीज फक्त 400 लोकांसाठी होती, 100 लोक आणखी अवेलेबल उरलेले आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही टेस्ट सिरीज परचेस केलेली नाही त्यांनी लगेच टेस्ट सिरीज परचेस करा. आपल्या ऍपला द इन्फिनिटी सिव्हिल या अप्लिकेशनला ती टेस्ट सिरीज ऑलरेडी आपण अपलोड केलेली आहे. ओके, प्रत्येकाने 31 रुपयांमध्ये, किती रुपयाला आहे ती, 31 रुपयाला ती टेस्ट सिरीज आहे. 31 रुपयांमध्ये तुम्हाला 3 फुल सिलेबस टेस्ट WRDCE भेटत आहे. बरोबर आहे, त्याची पण रजिस्ट्रेशन लिंक जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 8686349494 या नंबरवरती कॉल करून करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनला सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. ओके, टेस्ट सिरीजची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ओके, चला भेटूया आपण आज 4 वाजता. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला 4 वाजता आज काय महामॅरेथॉन आहे, कशाचं, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचं. ओके, टेक्निकल नॉन टेक्निकल कंबाईन सगळे कंबाईंड फॅकल्टी आज असणार आहे, नक्की बघायला विसरू नका. सायंकाळी 4 वाजता सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, जिल्हा परिषद, PWD आणि WRD या सगळ्या एक्झामसाठी उपयुक्त असं महामॅरेथॉन आज आपलं कंडक्ट होणार आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. ओके, विल सी यू, बाय बाय, टेक केअर.